आजचा नाश्ता कोल्हापुरी टोस्ट खांडोळी। वाटीत दोन अंडी घेते, एक हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, अर्धा कांदा, कोल्हापुरी स्पेशल कांदा लसूण मसाला आणि मीठ। हे सगळं फेटून घ्यायचं आणि हे फेटून आपलं तयार आहे। पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन, ही एक सिमला मिरची आहे, त्यावर थोडंसं मीठ टाकून ही फ्राय करून घ्यायची। मगाशी आपण जे फेटलेलं मिश्रण आहे ते घ्यायचं आणि ह्यामध्ये दोन हे मी ब्रेड घेतले, त्याचे मी पीसेस करून घेतलेत। हे सर्व ब्रेड त्या मिश्रणामध्ये बुडवून घ्यायचे। पुन्हा पॅनकडे वळायचं, थोडंसं त्यामध्ये तेल टाकायचं आणि हे जे ब्रेड आहे ते फ्राय करून घ्यायचे। ते थोड्या प्रमाणात फ्राय झाले की गॅस फास्ट ठेवायचं आणि सर्व बाजूने आपल्याला हे ब्रेड फ्राय करून घ्यायचे। हे सर्व बाजूने चांगले फ्राय झालेत, मी आता गॅस बंद करते। नंतर त्यात आपण जी फ्राय केलेली सिमला मिरची आहे ती मिक्स करायची आणि त्यानंतर आपला नाश्ता तयार। आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण शरीर आणि आरोग्याची काळजी घ्यायला विसरतो, पण तसं न करता नाश्ता अवश्य करा आणि तो सुद्धा पौष्टिक। ही नाश्त्यासाठी बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच रेसिपी यापुढे येत राहतील। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू।